इस्लामपूरचे नगरसेवक शहाजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एकलव्य अकॅडमी इस्लामपूर येथे वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाटेगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार संघटनेचे नूतन पदाधिकारी उपस्थित होते. अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. अकॅडमीच्या भावी वाटचालीसाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी अकॅडमीतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. अकॅडमीचे उपाध्यक्ष गायकवाड सर यांनी सर्वांचे आभार मानले. कंपनी 11 दरम्यान निवास गायकवाड साहेबांचा मला फोन आला आणि एवढा आनंद वाटला. गायकवाड साहेबांनी मला माहिती दिली की साहेब एकलव्य वसतिगृह मला मी या भागातला असून मला माहीत नव्हतं सर सॉरी ही वसतिगृह आहे मुलांचं आणि त्या ठिकाणी आपण उद्या एक कार्यक्रम घेणार आहे छोटासा आणि त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं असं त्यांनी विनंती केली. त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. अब्दुल कलाम साहेबांचा जर आपल्या महाराष्ट्रात किंवा मुंबईत दिल्लीत जर कार्यक्रम असला आम्ही आवर्जून त्या ठिकाणी जात होतो. आम्हाला तिकीट पण यायचे आणि त्यांचा कार्यक्रम कधी चुकवून होतो याचं कारण हे होतं ते फक्त जास्तीत जास्त करून विद्यार्थ्यांच्यावरच विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनच प्रवचन करत होते. भाषण म्हणून एक नेता म्हणून उभा राहत नव्हती कधी. विद्यार्थ्यांना कसं घडवायचं विद्यार्थ्यांना आपल्याकडून एक रुपयाची का होईना पण माणूस कुठलाही मदत करू शकतो ह्या गरजू लोकांना आपण कोणत्याही माध्यमातून कसल्याही पद्धतीनं मदत करू शकतो आणि होऊ शकते. फक्त ती आपली प्रतिक्रिया पाहिजेत भावना चांगली पाहिजेत याच्यासाठी त्यांची माहिती देतो. मी वडार समाजाचा आहे. सांगली जिल्ह्या आमचा एक आमची संघटना आहे. मी वडार महाराष्ट्राचा आमचे संस्थापक अध्यक्ष विजयदादा चौगुली साहेब मुंबईमध्ये राहतात. फार मोठी आमची संघटना आहे. आमच्याच समाजात घडलेली एक सत्य घटना सांगतो तुम्हाला. आमच्याता एक विद्यार्थी अनाथ आश्रममध्ये जात होता करमाळा. सैराट पिक्चर तुम्ही सगळ्यांनी जर बघितला असेल त्याचे डायरेक्टर नागराज मंजुळे साहेब त्यांचे सख्खे बंधू मंजुळे साहेब आहेत. तर ते त्यांची परिस्थिती इतकी गरीब होती घरची. ज्यावेळेस ते 5वी 6वीत गेले तेव्हा त्यांना आपण आता कसं यांना वह्या वगैरे द्यायला आलो असं म्हणजे त्यांना वह्या पेन म्हणजे मिळतच नव्हता घरातून इतकी गरीबी. मग ते स्वतः दगडं फोडायचे वगैरे काम करायचे. इथं कोपऱ्यात आहेत बघा लोक आमच्या समाज अशी दगडं वगैरे फोडणं जाती पाटा बनवणं असं बनवत असताना एक दगड उडून डोळ्यामध्ये लागला आणि एक डोळा पूर्ण त्यांचा निकामी झाला. डोळा निकामी झाल्यानंतर सुद्धा त्यांनी त्याची ड्रेसिंग मलमपट्टी केली. एका डोळ्यावर त्या विद्यार्थ्यानं मोठमोठ्या लोकांचं आदर्श डोळ्यासमोर घेऊन वाचन करून इतकं प्रचंड शक्तीनं आणि ताकदीनं पुढे गेला आणि असं होत 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 त्यांना मार्गदर्शन चांगलं लाभल्यानंतर तोच अनाथ आश्रममधला विद्यार्थी आज कलेक्टर म्हणून काम करतोय.